रहस्य सप्तसुरांचे भाग पाचवा खरंच त्यांनी चोरी केलेली का नाही ते शक्य नव्हतं त्यांच्या एवढा इमानदार माणूस दुसरा नव्हता त्यांना त्यांच्याच ऑफिसमध्ये पकडलं होतं लगेच पुरावेही सादर केले इन्स्पेक्टर परेशने त्यानंतर दोन दिवसांनी त्यांनी विष पिऊन आत्महत्या केली असं म्हणतात त्यांच्या कुटुंबाने तर हा खून आहे म्हणून केसही केली होती सगळ्यांवर परंतु पुराव्या अभावी त्या सगळ्यांना सोडण्यात आलं महेश सगळी माहिती लिहून घेत होता पटापट त्यांचा फोटो वगैरे आहे का अभिनं विचारलं आहे पण आत्ता नाही आहे मी तुमच्या ऑफिसमध्ये दे पाठवून देतो नंतर ठीक आहे असं म्हणत अभि आणि महेश ऑफिसमध्ये परत आले चार दिवसांनी अभिचे सर आले तेव्हा त्यांनी लगेचच त्याला परमिशन दिली त्या रूममध्ये जाण्याची अभि आणि महेश लगेच कामाला लागले सगळ्यात पाय सगळ्यात पहिलं काय मिळालं ते म्हणजे दे पा... सागर देशमुख यांचा पोस्टमार्ट रिपोर्ट हे बघ डॉक्टरने लिहिलं आहे की त्यांच्या पोटात प्लास्टर ऑफ पॅरिसचे कण मिळाले अगदी सेम आहे हे मग त्यांनी आत्महत्या केलेली नसणार त्यांचा खून झाला होता अजून काही माहिती मिळते का पाहू परंतु डॉक्टरच्या रिपोर्टशिवाय त्या रूममध्ये कोणतीही फाईल व कागदपत्र नव्हती कसं शक्य आहे एवढा मोठा घोटाळा झाला होता एका व्यक्तीची हत्या झाली होती केसही झाली होती आणि एकही कागदपत्र नाही असं कसं अभि विचार करत होता मला वाटतं अभि तू तुझ्या तु तु सरांना विचारलं पाहिजे त्यांना माहीत असणारच तसे अभि आणि महेश दोघेही सरांकडे गेले सर तुमच्याकडून काही माहिती हवी होती कशा संदर्भात सर परेश सरांच्या संदर्भात काय माहिती हवी तुम्हाला सर बारा वर्षापूर्वी काय झालं होतं था? परेश सरांनी त्या केसची काय माहिती गोळा केली होती ते विचारायचं होतं तसे अभिजय सर जरा चलबिचल झाले महेशच्या नजरेतून ते सुटलं नाही तरी तो बोलला प्लीज सर अजून एका व्यक्तीची हत्या होणार आहे त्याला वाचवायचं असेल तर तुम्हाला बोलावं लागेल ठीक आहे मी सहसा त्या गोष्टी कोणाबरोबर शेअर करत नाही कारण तेव्हा कायदा यावरचा माझा विश्वास उडाला होता पण तुम्ही वचन द्या की ही गोष्ट बाहेर जाणार नाही म्हणून हो सर ही गोष्ट आपल्या तिघांमध्येच राहील आबी बोलला बारा वर्षापूर्वी ती घटना घडली होती त्याची माहिती तर तुम्ही मिळवली असेलच ना त्या सहा जणांवर आरोप केला गेला होता परेश सर ती केस हँडल करत होते सर्व तयार होते साक्षीदार पुरावे वकील सगळी तयारी होती पण कुणास ठाऊक अचानक सगळे पुरावे गायब झाले साक्षीदारांनी साक्ष फिरवली आणि त्यात अडकले ते सागर देशमुख सर्वांना माहिती होतं की एवढे सच्चे इमानदार माणूस असं काही करणार नाही पण नंतर मिळालेले पुरावे त्यांच्या विरुद्ध होते तरी देखील सागर सरांकडे एक पुरावा होता की जो कोर्टात हजर केला तर ते सहा जण त्यात अडकणार होते त्या अगोदरच बातमी आली की त्यांनी विष पिऊन आत्महत्या केली तसं त्यांनी एक लेटरसुद्धा लिहून ठेवलं होतं की मी चोरी केली आहे म्हणून मी आत्महत्या करत आहे अक्षरही त्यांचंच होतं त्यामुळे ती आत्महत्याच आहे हे साफ होतं पण त्यांच्या कुटुंबाने खुनाची केस केली होती तीन महिने त्यांची बायको यायची केससाठी मात्र नंतर कोणीच हजर राहिलं नाही त्यामुळे कोर्टाला ती केस बंद करावी लागली आभीच्या सरांनी माहिती पुरवली मग सर त्या दोन्ही केसेची कागदपत्रं पुरावे फाईल कुठे कसे नाहीत अभि म्हणाला तेच तर आम्ही त्यावेळी खूप ठिकाणी शोधलं कितीतरी दिवस आम्ही फक्त ते शोधत होतो पण नाहीच भेटलं कोणी म्हणायचं परेश सरांनी त्या फाईल गायब केल्या पैसे देऊन साक्षीदारांना फिरवलं कारण त्यांचंही नाव होतं त्या केसमध्ये मग आता सर त्या फाईल कुठे गायब झाल्या त्या कसं कळणार आम्ही तेव्हा सर्व ठिकाणं शोधली फक्त परिसरांच्या घरी आम्हाला परमिशन नव्हती कदाचित तिथे त्या फाईल असल्या तर मिळतील माझी परमिशन आहे तुम्हाला आणि आभी आणि महेश लगेच परेशरांच्या घरी जाण्यास निघाले रात्र झाली होती महेशने सगळी माहिती लिहून घेतली होती आणि आभी आता गाडी चालवत होता इतक्यात महेशच्या पेनाची शाही संपली पेन दे रे जरा आभी तो घे ना तिकडे ठेवला येतो महेशने बाजूलाच असलेला पेन उचलला आणि लिहू लागला परंतु जेव्हा जेव्हा लिहिण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा त्याची रिफील आज जायची कोणाचा पेन आणलाच रे खराब आहे वाटतं सारखे आज जाते फील अभिने पेन पाहिला अरे हो त्या लेखे का सुप्रिया मॅडमचा पेन आहे त्यांचा सेक्रेटरी विसरला होता ना आपल्याकडे माझा भाऊसुद्धा हेच म्हणत होता कशा लिहितात देव जाणे एवढे लेख महेशने वैतागून तो पेनच उघडला काय गडबड आहे ते पाहण्यासाठी आणि तशीच अभिला त्याने गाडी थांबवायला सांगितली काय रे काय झालं एवढं लगेच महेशने त्याला पेनची रिफील दाखवली तू म्हणत होतास ना सवयी कोणतीही असो एकदा लागली की लागली आणि ही सुद्धा तशीच कट केली आहे याचा अर्थ खून त्या लेखिका करत आहेत त्यांचाच पेन आहे ना पण त्या तर बोला काही मदत लागली तर सांगा मग त्या कशा खून करू शकतील आता काय करायचं पुण्याला जायचं का ते नंतर कारण शेवटची व्यक्ती निलम कारण शेवटची व्यक्ती नीलम कोण आहेत हे तर कळलं पाहिजे निदान त्या पेपर्समध्ये त्यांचा फोटो तरी असेल अशी अभिने लगेच गाडी स्टार्ट केली आणि परेश सरांच्या घरी दोघेही आले दोन रूममध्ये परेशर आपल्या महत्त्वाच्या गोष्टी ठेवायचे तिथे जाण्यास कोणालाच परमिशन नव्हती म्हणून अगोदर अभिने तपास केला तेव्हा त्या ते रूममध्ये जाऊ शकला नव्हता आणि आता त्यांनी परमिशन आणली होती महेश तू त्या रूममध्ये शोध मी इकडे शोधतो ठीक आहे चल लवकर आम्ही दोघांनी शोधा शोध सुरू केली अर्धा तास झाला महेश चल लवकर असा अभि ओरडतच बाहेर आला महेशला कळे ना काय झालं ते काय झालं चल वेळ नाही आपल्याकडे बस गाडीत पटकन सगळं सांगतो दोघेही गाडीत बसले पुण्याला जायचं आहे आपल्याला आत्ता तू तयार आहेस ना आणि त्या मॅडमचा पत्ता आहे ना अभिने महेशला विचारलं हो रे पण झालं काय सांगतो आता किती वाजले आहेत आता रात्रीचे बारा वाजले आहेत म्हणजे पुण्याला पोहोचायला चार तासाप्रमाणे आपण तीनच्या सुमारास पोहोचू अभि म्हणाला अरे पण उद्या निघू ना सकाळी एवढ्या रात्री कशाला महेश म्हणाला तू पहिला दोघांच्या घरी फोन करून सांग की आपण पुण्याला चाललो आहे मग मी सांगतो अभि गाडी चालवत म्हणाला महेशने कॉल करून घरी कळवलं आता सांग कसली एवढी घाई आहे लेखिका सुप्रिया यांचा खून होणार आहे हे कसं शक्य आहे त्यांना आपण पकडायला चाललो आहोत की वाचवायला वाचवायला शिवाय त्यांचा खून कसा होऊ शकतो खून तर नीलमचा होणार आहे ना हो सुप्रिया यांचं लग्न अगोदरचं नाव नीलम आहे ही फाईल ओढून बघ त्यांचा फोटोसुद्धा आहे लगेच महेशने ती फाईल उघडून पाहिली सहा जणांची संपूर्ण माहिती होती त्यात सर्वात शेवटी माहिती होती सुप्रिया यांची फोटोसहित हो रे नीलम म्हणजे सुप्रिया आणि या माहितीनुसार त्यांचा वाढदिवस पर्व आहे म्हणजे काहीही करून आपल्याला आजच पोहोचावं लागेल तिथे म्हणून मी आजच पुण्याला जायचं ठरवलं म्हणजे आपण खुण्याला खून खुण करण्या अगोदर पकडू शकतो आभी म्हणाला तुला खुणी कोण आहे हे माहीत आहे महेशने अभिला विचारलं हो म्हणून तर घाई करतोय मी म्हणत त्याने गाडीचा स्पीड वाढवला पुढे हायवेवर एक अपात झालेला त्याने प्रचंड ट्रॅफिक लागलं होतं शट यार जेव्हा कधी लवकर पोहोचायचं असतं तेव्हा ट्रॅफिक लागते नेहमी शांत होऊ अभि कशाला तापतोस एवढा अरे त्याला पकडायला हात शिवशिवत आहेत तू मला अजून तो कोण आहे ते सांगितलं नाहीस सुप्रिया मॅमचा खुनी नीरज तो खुनी आहे हे ऐकून महेशला धक्का बसला तुला कसं कळलं सागर देशमुख यांच्या कुटुंबात फक्त तीनच व्यक्ती होत्या स्वतः ते त्यांची बायको त्यांचा पंधरा वर्षाचा मुलगा आणि लहान मुलांना परवानगी नसते कोर्टात येण्याची त्यामुळे त्यांची बायकोच यायची केससाठी शिवाय त्या माहितीप्रमाणे त्यांचा मुलगा नाशिकला शिकायला होता त्यावेळेस म्हणून त्याला कोणी पाहिलंच नाही नीरजचं पूर्ण नाव आहे नीरज सागर देशमुख त्यांचा एक फॅमिली फोटो देखील आहे बघ आणि ते फक्त परेश सरांना माहीत होतं वाटतं शिवाय धनंजय यांच्या घरी ग्रुप फोटो सापडला त्यातले दोन अनोळखी व्यक्ती म्हणजे एक सागर सर आणि दुसऱ्या निलिमा उर्फ सुप्रिया महेशने तो फोटो पाहिला तो नीरजचा होता पण कशावरून तोच खून करत असेल तुला अजून कळलं नाही तो पेन सुप्रिया मॅमचा नाहीच आहे तो नीरजचा आहे त्या पेनने लिहिताना तुला किती प्रॉब्लेम येत होता परत माझा भाऊसुद्धा तेच सांगत होता पण जेव्हा नीरजने त्यांचा पुण्याचा पत्ता याच पेनने लिहिला तेव्हा त्यांनी कसा पटापट लिहिला होता कारण त्याला त्या ते पेनची सवय आहे तुला बोललो होतो मी की तो पेनच मला खुणापर्यंत पोहोचवेल नीरजचा खुनी ट्रॅफिकमुळे त्यांचा खूप वेळ वाया गेला पहाटे पाचला ते त्यांच्या पुण्याच्या घरी पोहोचले घरी पोहोचता दारावरची बेल वाजवली आतून कोणाचा प्रतिसाद आला नाही मग पुन्हा बेल वाजवली त्यावेळेस मात्र नीरजने दरवाजा उघडला तसा अभिनी त्याच्यासमोर पिस्तूल धरला आणि सांगितलं त्यावर नीरज फक्त हसला आणि त्याने आपले हात वर केले महेश तू आज जाऊन मॅडमला बाहेर घेऊन ये त्यांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाऊया महेश धावतच गेला आत अचानक महेशचा आवाज आला अभि लवकर ये अभिने नीरजची कॉलर पकडली आणि त्याला आत घेऊन आला समोर बघतो तर सुप्रिया यांचा खून झाला होता अभिने नीरजला एका खुर्चीवर बसायला सांगितलं नीरज निमूटपणे जाऊन बसला महेश आणि अभि दोघेही हताशपणे मृत शरीराकडे पाहत होते वेल्डन इन्स्पेक्टर अभिषेक आणि तुलासुद्धा शाबासिकी डॉक्टर महेश तुम्हा दोघांबद्दल खूप ऐकलं होतं आज त्याचा अनुभवसुद्धा घेतला नीरज म्हणाला शाटाप अभिरागात म्हणाला शांत हो आभी महेशनं आभीला सांगितलं काय केलंस तू हे सगळं माझा प्रतिशोध पूर्ण केला मी त्यांनी काय केलं होतं तुझं माझ्या वडिलांनी तरी काय केलं होतं त्यांना मारलं तेव्हा कुठे होते पोलीस काय चूक होती त्यांची इमानदार होते म्हणून सगळे पुरावे गायब केले साक्षीदारांना फिरवलं काय आमची चूक होती अरे पण केस का मदत बंद केले तुम्ही केस चालवायला पैसे नकोत माझ्या आईने सर्व काही दिलं पैसे दागिने आमची बाजू खरी होती तरी कोणीही मदत केली नाही आम्हाला आईचं कशावरच लक्ष नाही राहिलं माझ्याकडे नाही स्वतःच्या तब्येतीकडे नाही आजारी पडली ती मी तर तेव्हा पंधरा वर्षाचा होतो शिक्षण सोडून आलेलो काय कमवणार हो मदत मागितली तर आम्ही चोरांना मदत करत नाही असे म्हणायचे मेडिसिनसाठी पैसे नाहीत तशीच ती गेली मला सोडून एकटा पडलो मी माझं सगळं कुटुंब संपवलं त्यांनी तेव्हाच मी ठरवलं की या सगळ्यांना संपवायचं काहीही झालं तरी नीरज सांगत होता मग एवढे वर्ष कुठे होतास महेशने विचारलं या सगळ्यांची माहिती गोळा करत होतो कारण सगळेच वेगळे झाले होते त्यानंतर मी एकेकाचा विश्वास जिंकत गेलो गेल्या दहा वर्षात सातही जणांकडे मी जॉबलो होतो त्यामुळे तू त्यांच्या रूममध्ये कधीही जाऊ शकत होतास सी सी टी व्ही कॅमेरे बंद करत होतास आणि माझ्या वडिलांना त्यांनी बीज देऊन मारलं होतं तेही त्यांच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी मग मीही त्यांना तसंच मारलं सुप्रिया यांचा वाढदिवस परवा होता मग त्यांना आज का मारलंस त्यांच्या वाढदिवसाची तारीख चुकीची आहे त्या पेपर्समध्ये त्यांचा वाढदिवस आजच होता म्हणून त्यांना आजच मारलं नीरजने आपलं बोलणं संपवलं आता तिघे शांत बसले होते थोड्या वेळाने अभि उठला तुझी अवस्था मी समजू शकतो तरीसुद्धा तू पोलिसांची मदत घ्यायला पाहिजे होती कायद्याची मदत घ्यायला पाहिजे होती तुला आता मला अळेश करावंच लागेल अभि बोलला कायद्याची मदत नीरज हसतच म्हणाला त्यांनीच तर फसवला आम्हाला तुमच्या परेशरांनी त्यांनीच तर पुरावे गायब केले मग कसा विश्वास ठेवायचा कानून व्यवस्थेवर सांगा ना अभितासा जुबा होता माझ्या वडिलांनी ज्याच्यावर एवढा विश्वास ठेवला त्यांनीच त्यांचा घात केला माझ्या पप्पांना त्या सर्वांचा खूप अभिमान होता त्यांच्याबद्दल खूप सांगायचे ते त्यांना कुटुंबातले मानायचे माझे पप्पा त्यांना सप्तसूर म्हणायचे आणि स्वतः ते त्या सुरांमधला वरचा सा मानायचे ते नेहमी म्हणायचे हे सप्तसूर एकत्र राहावे सदैव पप्पांच्या डेट नंतर सगळेच विखुरले गेले त्यांना मी फक्त एकत्र आणण्याचं काम केलं बस महेश आणि अभिषेक काहीच करू शकले नाही महेशही तसाच बघत राहिला थोड्या वेळाने अभि आला लगेचच त्याने पुण्यातील पोलिसांना फोन केला आणि तेथे बोलावून घेतलं त्या पोलिसांनी महेश आणि अभिषेकची जबानी घेतली आणि त्यांना जाऊ दिलं महेश घराबाहेर आला महेश त्याची वाट पाहत होता काय करायचं केसचं अभि महेशने विचारलं नीरजने काही चुकीचं काम केलं असेल असं नाही वाटत मला जे त्यांनी त्यांच्या कुटुंबासोबत केलं तेच नीरजने त्यांना परत केलं खरं तर हे परेश सरांचं काम होतं त्याला न्याय मिळवून द्यायचं नीरजने तर समाजातली घाण साफ केली रे फक्त जी आपल्याला करायची होती आणि केसचं बोलतोच तर केस त्याने स्वतःच क्लोज केली आहे चल गाडीत बस दोघेही गाडीत बसले कुणाच ठाऊक अभिषेक पुन्हा गाडीतून उतरला त्याने महेशला ड्रायव्हिंग सीटवर बसायला सांगितलं तसा महेश बसलाही नाही रे असू ड्रायव्हिंग कर खूप दिवस झोपलो नाही आणि आज एका चांगल्या माणसालाही भेटलो निदान त्याच्यामुळे तरी आज झोप येते का बघतो आणि महेशने गाडी स्टार्ट केली गप्पा मारत महेश गाडी चालवत होता बोलता बोलता त्याने अभिषेककडे नजर टाकली तो तर कधीचाच झोपला होता एकदम शांत